नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयातील मार्केटिंग या पहिल्या चॅप्टर्स मध्ये आज फंक्शन ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट पाहणार आहोत। यामध्ये तुमच्या समोर एक डायग्राम दिसत आहे, ते डायग्राम आपण अगोदर समजून घेऊ। आणि साइडला पॉइंट्स दिसत आहेत, या पॉइंट्सचा आणि डायग्राम मध्ये काय संबंध आहे आपण याचं स्पष्टीकरण पाहू। बघा, यामध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट हा घटक सेंटरला आहे आणि रेड या घटकांनी ब्लू या घटकांनी दर्शवलेलं हा मार्केटिंगशी असणारा संबंध आहे। म्हणजेच मार्केटिंग ऑब्जेक्टिव, प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कोऑर्डिनेशन, डायरेक्शन, कंट्रोल, स्टाफिंग अँड ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन या घटकांचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट संबंध हा मार्केटिंगशी येत असतो। मग ती कार्य आपल्याला करावी लागतात, मग कोणत्या प्रकारची कार्य आहेत याचं आपण स्पष्टीकरण पाहू। यातला पहिला घटक आहे मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ज। मार्केटिंग मॅनेजमेंट डिटरमाइन्स द मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह। द मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ज मे बी शॉर्ट टर्म और लॉन्ग टर्म एंड नीड टू क्लियर अप्रोचेस। दे हैव टू बी इन कोहियरेंस विथ द एम एंड ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ऑर्गनायझेशन। यामध्ये असं आपणास म्हणता येतं की मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ज हे डिटरमाइन्स असतात। मग मार्केटिंग ऑब्जेक्टिव कुठले असतात हे, तर मार्केटमध्ये आपल्याला जाहिरात कुठल्या प्रकारची करायची आहे, त्याचं माध्यम काय असलं पाहिजे, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट, तो ॲडव्हर्टाइजमेंट एजंट, ॲडव्हर्टाइजमेंटची टायमिंग, या सर्व गोष्टींचा विचार त्या मार्केटिंग ऑब्जेक्टिव्हमध्ये होत असतो। शिवाय केवळ जाहिरातच करणं नाही, तर पॅकेजिंग, त्याची आकर्षकता, वर रंगीबेरंगी चित्र, ब्रँड, लोगो या सर्वांसाठी आवश्यक असणारी प्लॅनिंग, हे सगळं मार्केटिंग ऑब्जेक्टिव्हमध्येच ठरवता येतं। यामुळे ते कोहिअरन्स विथ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज, ते एकमेकाशी कनेक्टेड, संलग्नित असतात। उदाहरणार्थ जाहिरात हा डिपार्टमेंट वेगळा जरी असला तरी त्याचा संबंध इनडायरेक्टली उत्पादनाशी येत असतो, कारण उत्पादनच नाही तर त्या वस्तूची जाहिरात कसली, आणि जाहिरात नाही तर मार्केटिंगचा हा ऑब्जेक्टिव्ह कुठला। या पद्धतीनं मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह डिसाईड होत असते। देन पुढचा घटक आहे प्लॅनिंग। आफ्टर ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन द मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ज। द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट इज टू बी प्लॅन टू बी अचीव दोज ऑब्जेक्टिव्ह। या प्लॅनिंगमध्ये आपणास माहीत आहे मॅनेजर्स आपली भूमिका बजावत असताना
सर्वात प्रथम प्लॅनिंगचं कार्य करत असतो. प्लॅनिंग केल्यामुळं त्या ऑर्गनायझेशनची ध्येय धोरणे ठरवण्याची दिशा मिळते. ती ध्येय धोरणे स्पष्ट होत असताना आपणास एक प्रकारचे कार्य करण्याची ऊर्जा मिळते. हे कधी होतं? जेव्हा पूर्वनिर्धारित असेल तेव्हाच. मग मार्केटिंगमध्ये आपणास महत्त्वाचं कार्य काय करावं लागतं? तर प्लॅनिंग करावी लागते. या प्लॅनिंगमुळेच आपणास आपली उद्दिष्टे गाठण्यास मदत होत असते. यानंतर पुढचा घटक आहे ऑर्गनायझेशन. यामध्ये असं म्हणता येईल, अ प्लॅन वन्स फॉर्म्युलेटेड नीड इम्प्लिमेंटेशन ऑर्गनायझिंग फंक्शन ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट इन्वॉल्व्स द कलेक्शन अँड कोऑर्डिनेशन ऑफ रिक्वायर्ड मीन्स टू अचीव द प्लॅन. काय करता येतं? हे ऑर्गनायझेशन, जी संघटना आहे, हाच तो घटक आहे ज्याच्यासाठी आपण आपली ध्येय धोरणे ठरवत असतो. किंवा आपली ध्येय धोरणे ठरवत असताना महत्त्वाचा उपयोगी घटक कोणता येणार असतो? तर ऑर्गनायझेशन. कारण आपण ठरवलेली, म्हणजेच मॅनेजमेंटने ठरवलेली ध्येय धोरणे पूर्ण करण्यासाठी ऑर्गनायझेशन कंट्रोल करणं, चालवणं, योग्य प्रकारे नियंत्रण करणं हे मॅनेजमेंटचं काम आहे. तेव्हा मार्केटिंग करत असताना कुठल्या घटकांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, मतभेद निर्माण होऊ नये, एकवाक्यता राहावी यासाठी ऑर्गनायझेशन कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि तो ऑर्गनायझेशन डायरेक्ट मार्केटिंग मॅनेजवरती इफेक्ट करत असतो. म्हणूनच ऑर्गनायझेशन केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठीचा उपयुक्त घटक नसून त्या हेतुपूर्ततेसाठी सर्वांना एकत्रित बांधणारा महत्त्वाचा घटक आहे. यानंतर पुढचा घटक आहे कोऑर्डिनेशन. बघा, कुठल्याही दोन गोष्टींमध्ये समन्वय असल्याशिवाय ती वस्तू पूर्ण रूपाला जात नाही. मग समन्वय, मार्केटिंगमध्ये आपल्यास कुठला समन्वय पाहायचा आहे? तर उदाहरणार्थ मॅनेजर्स वेगवेगळे फंक्शन करत असतो, कार्य करत असतो, अशावेळी पर्चेस डिपार्टमेंटचा समन्वय हा सेल्स डिपार्टमेंटशी असला पाहिजे, ॲडव्हर्टायजमेंट डिपार्टमेंटशी असला पाहिजे, त्या मॅनेजमेंटवरती असला पाहिजे, कर्मचारी वर्गावरती असला पाहिजे. कारण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळी कार्य चालू शकतात, परंतु सर्वच कार्य मिळून एक ऑर्गनायझेशन चालत असते. तेव्हा प्रत्येक घटकांमध्ये समन्वय असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या घटकांचा समन्वय असल्याशिवाय आपली ध्येय धोरणे, उद्दिष्टे पूर्ण होत नाही. यानंतर पुढचा घटक आहे डायरेक्शन. यामध्ये असं म्हणता येईल, डायरेक्शन इन मार्केटिंग मॅनेजमेंट रेफर्स टू डेव्हलपमेंट ऑफ न्यू मार्केट लीडरशिप ऑफ एम्प्लॉईज, मोटिवेशन, इन्स्पायरेशन, गायडिंग, सुपरविजन ऑफ द एम्प्लॉईज. मार्केटिंग मॅनेजमेंटची फंक्शन किंवा कार्य करत असताना एक दिशादर्शक किंवा मार्गदर्शक म्हणून त्याला महत्त्वाची भूमिका बजावी लागते. कारण तो मॅनेजमेंट करताच
इतर कर्मचाऱ्यांचं इन्स्पायरेशन असतं. अशा वेळी इतर कर्मचाऱ्यांना मोटिवेशन देणं, त्यांना कामाबद्दल उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचं सुपरविजन करणं, ही सगळी कामं त्यांना त्या डायरेक्शनमध्ये करावी लागतात. मग ही कार्य अतिशय महत्त्वाची आहेत, कारण जोपर्यंत एखाद्या घटकावरती आपण कंट्रोल आणत नाही किंवा त्यामध्ये सुसूत्रता आणून आपण एकवाक्यता निर्माण करत नाही, तोपर्यंत व्यवसाय करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी कर्मचारी प्रवृत्त होत नाहीत. म्हणून एक इन्स्पायरेशन, एक मोटिवेशन त्यांना द्यावं लागतं. मग ते पैशाच्या स्वरूपात असेल किंवा पैशाशिवाय असेल, त्यांना वेगवेगळ्या माध्यमाने इन्स्पायरेशन करणं, मार्गदर्शन करणं हे अतिशय महत्त्वाचं कार्य मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये करावं लागतं. यानंतर पुढचा घटक आहे कंट्रोल. कंट्रोल यामध्ये आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक घटक अतिशय महत्त्वाचा असतो. मग तो लहानात लहान कर्मचारी असेल किंवा एखादी छोटी समस्या असेल किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित एखादी छोटीशी अडचण असेल, प्रत्येक गोष्ट व्यवसायासाठी खूप महत्त्वाची असते. अशा वेळी प्रत्येक घटकावरती नियंत्रण असणं किंवा नियंत्रण करणं हे मॅनेजमेंटचं कार्य आहे. मग त्यामध्ये असं म्हणता येईल, कंट्रोल रेफर्स टू इफेक्टिवनेस विथ विच अ मार्केटिंग प्लॅन इज इम्प्लिमेंटेड. जेव्हा मार्केटिंग प्लॅन इम्प्लिमेंट होत असतो तेव्हा काय असतं, हे कंट्रोलच इफेक्टिवपणे कार्य करत असतं. म्हणजे उदाहरणार्थ दिवसाकाठी 400 नगाचं उत्पादन होत आहे असं आपण समजू, मग कोणत्या दिवशी 400, कोणत्या दिवशी 380, कोणत्या दिवशी 450, कोणत्या दिवशी 300, अशा प्रकारचे उत्पादन झाले तर चालेल का? हो, चालणार नाही. का? कारण कंट्रोल असल्याशिवाय 400 म्हणजे 400, एखाद्या वेळेस चूक होत असते मान्य आहे, पण आपण ठरवलेली ध्येय धोरणे त्याप्रमाणे चालणे, त्यावरती कंट्रोल असणे अतिशय महत्त्वाची कार्य आहेत. याच पद्धतीनं मार्केटिंग मॅनेजमेंटची कर्तव्य पार पडत असताना, ती फंक्शन्स कार्य पार पडत असताना कंट्रोल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यानंतर पुढचा घटक आहे स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे राईट जॉब फॉर द राईट पीपल. म्हणजेच योग्य काम योग्य व्यक्तीसाठी असं आपण कधी म्हणू शकतो? उदाहरणार्थ टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर कामाला येत असतो, वकील नव्हे. तेव्हा आपण भरती करत असताना वकिलाला भरती करू का? नाही. तर त्या पद्धतीचं नॉलेज असणारे योग्य पर्सन असणारे आपण त्यांची चॉईस करू. याच पद्धतीनं आपल्या व्यवसायास आवश्यक असणारे मनुष्यबळ, मग बौद्धिक श्रम करणारे असतील किंवा शारीरिक श्रम करणारे असतील, यांना योग्य प्रकारे भरती करणं आणि आपल्या कार्यामध्ये समाविष्ट करून घेणं, आपल्या उद्दिष्टामध्ये समाविष्ट करून घेणं हे त्या मॅनेजमेंटचं फंक्शन आहे. यानंतर पुढचा घटक आहे ॲनालिसिस अँड इव्हॉल्युशन. यामध्ये असं म्हणता येईल, द मार्केटिंग मॅनेजमेंट इन्वॉल्व्स द ॲनालिसिस अँड इव्हॉल्युशन ऑफ प्रोडक्टिव्हिटी परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई.
जेव्हा एखादा वर्कर आपल्या ऑर्गनायझेशनशी जुळत असतो तेव्हा त्याचं परफॉर्मन्स अप्रायझल करणं अत्यंत गरजेचं ठरतं. त्याचं कार्य मूल्यांकन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मग वेगवेगळ्या पद्धती आहेत, हे आपणास एचआरएममध्ये शिकायचं आहेच, पण एखादी व्यक्ती 8 तासामध्ये 100 नगांचं उत्पादन करत असेल आणि नवीन आलेला कर्मचारी हा मन लावून काम करत नसेल, फक्त 50 नगांचं उत्पादन करत असेल, अशावेळी त्या स्टाफचं मूल्यांकन करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं. मग त्याची समस्या जाणून घ्यावं लागते, त्याला ऑपरेट करता येत नाही का, त्याला ट्रेनिंगची गरज आहे का, इतर समस्या आहे, या सर्वांचं समाधान शोधणं गरजेचं असतं. तेव्हाच या ऑर्गनायझेशननी ठरवली ध्येयधोरणे गाठण्यास मदत होत असते. आणि आजचा शेवटचा घटक आहे कन्क्लुजन. कन्क्लुजन यामध्ये मार्केटिंग मॅनेजमेंट हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू परफॉर्मन्स मेनी फंक्शन इन द फील्ड ऑफ मार्केटिंग. काय करावं लागतं तर रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका बजावण्याची. मग मार्केटिंग मॅनेजमेंट करत असताना कुठली कुठली कार्य करावी लागतात, लाईक प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, मोटिवेटिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेटिंग, या सर्व माध्यमांनी आपल्याला विशिष्ट निष्कर्षापर्यंत जाऊन योग्य प्रमाणात ती कार्य करून घ्यावी लागतात. तेव्हाच मॅनेजमेंटचं फंक्शन किंवा कार्य पूर्ण झालं असं म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. यानंतर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.